वेलकम फ्रेंड्स नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सर्वच्या सर्व कवितांचं रसग्रहण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन थ्री बी असतो एप्रिशिएशन ऑफ पोयम ज्याला पाच गुण असतात आणि याच्यामध्ये पाच मुद्दे विचारले जातात पाच मुद्दे दिले जातात आणि या पाच मुद्द्यांना अनुसरून आपल्याला कवितेचं रसग्रहण करायचं असतं पहिला मुद्दा असतो टायटल म्हणजे शीर्षक पोएट म्हणजे कवीचं नाव राईम स्कीम म्हणजे यमक योजना फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार आणि शेवटचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया दोन ते तीन ओळीमध्ये आपल्याला लिहावी लागते चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातील आप कविता अ टीन एजर्स प्रेयर आणि ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकात आप पेज क्रमांक तीन वर आहे आणि या कवितेचे कवी आहेत जे मोर्स चला तर मग याचं उत्तर कसं लिहायचं याच्याविषयी माहिती घेऊया पहिला मुद्दा असतो टायटलचा या ठिकाणी आपल्याला कविता दिली जाते व कवितेचं शीर्षक हे सुरुवातीला असतं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं टायटल अ टीन एजर्स प्रेयर दुसरा मुद्दा असतो पोएट म्हणजे कवीचं नाव या कवितेचे कवी कोण आहेत त्या कवीचं नाव आपल्याला दुसऱ्या मुद्द्यावर लिहावं लागतं आणि ते नाव आपण या कवितेमध्ये बघा समोर आपल्याला कविता दिसते आणि या ठिकाणी शेवटी कवितेचं नाव दिलेलं आहे कवितेचं नाही सॉरी कवीचं नाव दिलेलं आहे ते नाव आपल्याला पोएट खाली लिहायचं आहे द पोयम इज रिटन बाय जे मोर्स आणि तिसरा मुद्दा असतो राईम स्कीम म्हणजे दिलेल्या कवितेची राईम स्कीम म्हणजेच यमक योजना या ठिकाणी आपल्याला लिहायची असते आणि या कवितेची राईम स्कीम आपल्याला कवितेच्या आधारे काढता येते आणि या कवितेची राईम स्कीम आहे द राईम स्कीम ऑफ द पोयम इज ए बी सी बी त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो फिगर्स ऑफ स्पीच विद्यार्थी मित्रांनो कवितेमध्ये एकापेक्षा जास्त अलंकार असतात परंतु आपल्याला परीक्षेत फक्त चौथ्या मुद्द्याचं उत्तर लिहिताना कवितेतील फक्त एका अलंकाराचं नाव लिहायचं आहे आपण या ठिकाणी नावं आणि उदाहरणं दोन्ही पाहतोय या कवितेमध्ये पहिला अलंकार आहे अपॉस ट्रॉफी बघा कोणत्या ओळीमध्ये आहे तो अलंकार या ओळीमध्ये आहे हेल्प लॉट टू जस्ट से नो या कवितेमध्ये दुसरा अलंकार आहे एलिटरेशन म्हणजे अनुप्रास अलंकार आणि तो अलंकार आहे या ओळीमध्ये कोणती ओळ आहे ती अ और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड या कवितेमध्ये पुढचा अलंकार आहे मेटाफर आणि तो कोणत्या ओळीमध्ये आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ तसेच्या कवितेमध्ये अलंकार आहे इन व्हर्जन आणि तो कोणत्या ओळीत आहे दुसऱ्या ओळीमध्ये आणि ती ओळ आपण या ठिकाणी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये उदाहरण लिहिण्याची गरज नाही फक्त कवितेत असलेल्या कोणत्याही एका अलंकाराचं नाव चौथ्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे याला असतो एक गुण याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया आपण या कवितेची थीम अशा पद्धतीनं लिहू शकतो एव्हरी has to pass various stages in life and among them the important stage is the teenage. A teenager has to take his own decisions, he is confused in making the right decision because wrong decision may ruin ruin his whole life. So, he prays Lord गॉड टू शो हिम द राईट पाथ विद्यार्थी मित्रांनो आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातील दुसरी कविता पेज क्रमांक सतरा वर आहे आणि त्या कवितेचं टायटल आहे बास्केट फुल ऑफ मून लाईट विद्यार्थी मित्रांनो या कवितेचं आपण रसग्रहण पाहतो पहिला मुद्दा असतो टायटल टायटल काय आहे कवितेचं बास्केट फुल ऑफ मून लाईट जे कवितेच्या सुरुवातीला दिलं जातं दुसरा मुद्दा असतो पोयट म्हणजे कवीचं नाव धिस पोयम इज रिटन बाय सुनील शर्मा द पोयम वॉज ओरिजिनली रिटर्न इन डोगरी लँग्वेज तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे राईम स्कीमचा आणि त्याचं उत्तर लिहित असताना आपण लिहा लिहितो उत्तर देर इज नो राईम स्कीम इन द पोयम द पोयम इज इन फ्री व्हर्स विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये कोणतीही यमक योजना नाही ही कविता मुक्तछंदामध्ये लिहिलेली आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा असतो फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार आहेत ते, ते, अलंका ते पाहूया या कवितेमध्ये अलंकार आहे एलिटरेशन आणखीन कोणता आहे रिपिटेशन आणखीन कोणता अलंकार आहे अँटीथेसिस आणखीन चॉथॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो कवितेमध्ये एकापेक्षा एक जास्त अलंकार असतात परंतु आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये फक्त एका अलंकाराचं नाव लिहायचं आहे यापैकी कोणत्याही एका अलंकाराचं नाव तुम्ही उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे पुढचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया या कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया समोर आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन रिमोट विलेज द चाइल्ड वॉन्टू लाईट द रोड फ्रॉम द सिटी टू हिज village if the road is lighted his father can return early in the evening he wants to listen the stories from his father that's why he requests the moon to give him basket full of moonlight the poet describes villager's life which is full of dangers and child's love for his फादर विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण अनदर पोयमच एप्रिशिएशन पाहणार आहोत आणि ही कविता आपल्या आप पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक एक्केचाळीस वर दिलेली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली चला तर पाहूया रसग्रहण लिहिताना पहिला मुद्दा असतो टायटल काय लिहायचं टायटल यू स्टार्ट डाईंग स्लोली दुसरा मुद्दा आहे पोयट काय आहे कवीचं नाव या कवितेच्या द पोयम इज रिटर्न बाय पाबलो नेरुदा द नोबेल प्राईज विनर पोयट त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो राईम स्कीम म्हणजे यमक योजना काय आहे या कवितेची यमक योजना या कवितेला यमक योजना नाही म्हणून आपण त्याचं उत्तर लिहू शकतो अशा पद्धतीनं देर इज नो राईम स्कीम इन द पोयम या कवितेमध्ये यमक योजना नाही धीस पोयम इज इन फ्री व्हर्स ही कविता मुक्त मुक्तछंदामध्ये लिहिलेली आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा असतो फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे कवितेत असलेल्या अलंकाराचं नाव या ठिकाणी लिहायचं असतं कोणकोणते अलंकार आहेत या कवितेमध्ये या कवितेमध्ये आहे अँटीथेसिस मेटा फॉर रिपिटेशन आणि ॲलिटरेशन यापैकी कोणतंही एक नाव आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया या कवितेची थीम लिहित असताना आपण पहिलं वाक्य लिहू शकतो द सेंट्रल आयडिया ऑफ धिस पोयम इज दॅट We should enjoy each and every moment of our life. We should look for passion, follow our dreams, and take chances to make the most of life. Ani If we don't do that, we start dying slowly instead of enjoying the life fully. आणि आता याच्यानंतर पुढची कविता आहे आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक सत्तावन्न वर दिलेली त्या कवितेचं नाव आहे द ट्विन्स विद्यार्थी मित्रांनो पहिला मुद्दा आहे टायटल कवितेचं टायटल आहे द ट्विन्स दुसरा मुद्दा पोएट पोएटचं नाव आहे द पोएम इज रिटर्न बाय हेन्री शाम ब्रुक लेख तिसरा मुद्दा असतो राईम स्कीम आणि या कवितेची राईम स्कीम आहे द राईम स्कीम इज ए बी ए बी या कवितेची राईम स्कीम काय आहे ए बी ए बी त्याच्यानंतर चौथा मुद्दा असतो फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे कवितेतील भाषिक अलंकार या ठिकाणी लिहावे लागतात कोणकोणते आहेत या कवितेमध्ये अलंकार या कवितेमध्ये अलंकार आहे ॲलिटरेशन हायपर बोले पण आणि एवढेच अलंकार आहेत तीन दुसरेही अलंकार असतात परंतु आपल्याला कवितेमध्ये आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये एकच अलंकाराचं नाव लिहायचं आहे म्हणून पुढचे अलंकार आपण घेतलेले नाही तीन अलंकाराची नावं या ठिकाणी दिलेली आहेत तुम्ही तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये याच्यापैकी फक्त एकच नाव लिहायचं आहे पुढचा आणि पाचवा मुद्दा आहे द थीम किंवा सेंट्रल आयडिया पहिलं वाक्य आपण लिहू शकतो धिस इज अ व्हेरी फनी अँड ह्युमरस पोयम दुसरं वाक्य लिहू शकतो The poet Henry and his brother John are twin brothers. The poet is sharing his experiences that he had faced because of his twin brother John. Next line Everyone confused because of their similarity. The poet has created humor that makes everyone laugh. आता याच्या नंतरची कविता आहे पेज क्रमांक शहाऐंशी वर कवितेचं नाव आहे इफ याचं उत्तर कसं लिहिलं जातं याची माहिती घेतोय टायटल द टायटल ऑफ द पोएम इज इफ पोएटचं नाव म्हणजे कवीचं नाव द पोएम इज रिटर्न बाय रुड एड किपलिंग आणि पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम म्हणजे कवितेतील यमक योजना द फर्स्ट स्टांजा पहिल्या कडव्याची राईम स्कीम आहे ए ए ए ए आणि इतर सर्व सांझ्यांची म्हणजे कडव्यांची यमक योजना आहे ए बी ए बी चौथा मुद्दा आपल्याला दिला जातो परीक्षेमध्ये फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे कवितेतील भाषेचे अलंकार या कवितेमध्ये अलंकार आहे एलिटरेशन रिपिटेशन मेटाफर आणि पर्सॉनिफिकेशन यापैकी कोणतंही एक नाव उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे मुद्दा क्रमांक चार मध्ये त्याच्यानंतर असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया पहिली ओळख लिहायची द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज दॅट सक्सेस कम्स फ्रॉम सेल्फ कंट्रोल अँड अ ट्रू सेन्स ऑफ द व्हॅल्यूज ऑफ थिंग दुसरी लाईन लिहू शकतो द पोयम डील्स विथ अडवाइस गिव्हन बाय फादर टू हिज सन पुढची ओळख द फादर इज टेलिंग हिज सन व्हॉट क्वालिटीज ही शुड हॅव टू बी अ गुड ह्युमन बीइंग त्याच्यानंतरची ओळख अ इट इज नॉट इझी टू बी अ गुड ह्युमन बीइंग बिकॉज वन हॅज टू फॉलो मेनी कंडिशन्स त्याच्यानंतर आपण पुढची कविता पाहतोय आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज क्रमांक एकशे एक वरची आणि त्या कवितेचं नाव आहे स्टॉपिंग बाय उड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग उत्तर असताना पहिला मुद्दा येतो येतो टायटलचा आणि आपण कवितेचं टायटल लिहायचं द टायटल ऑफ द पोयम इज स्टॉपिंग बाय उड ऑन अ स्नोवी इव्हिनिंग दुसरा मुद्दा असतो पोएट म्हणजे कवीचं नाव नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट फ्रॉस्ट त्याच्यानंतरचा मुद्दा असतो राईम स्कीम म्हणजे कवितेतील यमक योजना आता इथं प्रत्येक कव्यामधली यमक योजना आपल्याला लिहायची राईम स्कीम ऑफ द पोयम इज ॲज फॉलो स्टांझा वन मध्ये आहे ए बी ए स्टांझा टू मध्ये यमक योजना आहे बी बी सी बी स्टांझा क्रमांक तीन मध्ये आहे सी सी डी सी आणि स्टांझा क्रमांक चार मध्ये आहे डी D डी -D -D -D. अशा पद्धतीची राईम स्कीम या कवितेमध्ये आहे पुढचा मुद्दा आपल्याला दिला जातो तो म्हणजे कवितेत असलेले फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये अलंकार आहे इनव्हर्जन त्याचं उदाहरण सुद्धा या ठिकाणी दिलंय पुढचा अलंकार आहे एलिटरेशन त्याचं उदाहरण सुद्धा पाहून घ्या उदाहरण लिहायचं नाही परीक्षेत फक्त आपल्या माहितीसाठी उदाहरण दिलेली आहेत आणखीन या कवितेमध्ये कोणते अलंकार आहेत उदाहरणासहित दिलेले आहे या कवितेमध्ये अलंकार आहे रिपिटिशन त्याचं उदाहरण त्या पुढचा अलंकार परसोनिफिकेशन पर्सॉरिफिकेशनचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त एका अलंकाराचं नाव लिहायचं आहे या चारपैकी कोणत्याही अलंकाराचं चा नाव आपण या ठिकाणी लिहू शकता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे द थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम आणि त्याच्यासाठी आपण पहिलं वाक्य घेतलंय द थीम ऑफ द पोयम इज दॅट ट्रॅव्हलर ऑन हॉर्स बॅक स्टॉप्स बाय अ लिटल Forest on a winter evening. Purchivol, the little forest in the speaker's own words is lovely, dark, and deep. Purchivol, though he is greatly fascinated by the scene, the call of duty urges him to move on. Ani he reminds himself that he must discharge his duties before it is too late. Ani, याच्यानंतरची कविता आहे पेज क्रमांक एकशे पंचवीसवर कवितेचं नाव आहे द वर्ल्ड इज माइन आणि या कवितेचं उत्तर लिहित असताना पहिला मुद्दा असतो टायटलचा कवितेचं नाव द टायटल ऑफ द पोयम इज द वर्ल्ड इज माइन आणि कवीचं नाव घ्यायचं आहे नेम ऑफ द पोएट इज जॉय लव्ह लेट कॉफॉट त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे राईम स्कीम म्हणजे कवितेतील यमक योजना लिहायची आहे या कवितेमध्ये यमक योजना लिहायची आहे म्हणून आपण इथे एक कुळ लिहितोय राईम स्कीम ऑफ धिस पोयम इज एज फॉलोज आणि पहिल्या कडव्यामध्ये आहे ए ए बी सी सी दुसऱ्या कडव्यामध्ये यमक योजना आहे ए बी बी सी सी डी डी तिसऱ्या कडव्यामध्ये यमक योजना आहे ए ए बी बी सी सी आणि चौथ्या कडव्यामध्ये यमक योजना आहे ए ए ए बी बी आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा असतो तो फिगर ऑफ स्पीचचा या कवितेमध्ये अलंकार आहेत अपस्ट्रॉफी त्याचं उदाहरण अलिटरेशन त्याचं उदाहरण आणि त्याच्यानंतर आणखीन उदाहरण पाहूया ओनोमोटोपोया त्याचं उदाहरण इनव्हर्जन त्याचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो या, या ठिकाणी जरी एक पेक्षा जास्त नावं दिलेली असली तरी आपल्याला फक्त एकाच अलंकाराचं नाव फिगर्स ऑफ स्पीच या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे आणि इनव्हरची दोन उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत आता त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा असतो कवितेचा तो म्हणजे थीम ऑर सेंट्रल आयडिया या कवितेची सेंट्रल आयडिया आहे द पोयम इज एन ऑप्टिमिस्टिक पोयम पुढचं वाक्य आहे ऑल ऑफ अस शुड लुक एट द लाइफ ॲज ब्लेसिंग ॲज वी आर ब्लेस्ड विथ एबिलिटी टू वॉक लिसन अँड सी पुढचं वाक्य वी शुडंट फील अबाउट द थिंग्स वी डोंट हॅव पुढचं वाक्य आहे वी शुड बी ग्रेटफुल टू द अल्माइटी आणि अशा पद्धतीनं आपण आता शेवटची कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील ती म्हणजे पेज क्रमांक एकशे बेचाळीस वर असलेली ओ कॅप्टिन माय कॅप्टन कवी आहेत वॉल्ट बिटमन उत्तर लिहिताना आपण पहिला मुद्दा लक्षात घेतोय आणि तो आहे टायटल टायटल म्हणजे कवितेचं नाव द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टिन माय कॅप्टिन त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असतो पोएट म्हणजे कवीचं नाव नेम ऑफ द पोएट इज वॉल्ट व्हिटमन तिसरा मुद्दा आहे राईम स्कीम आणि या कवितेमध्ये राईम स्कीम आहे ए ए बी बी सी डी ई काय आहे ए ए बी बी सी डी आणि चौथा मुद्दा असतो राईमस्किमचा राइम स्कीम नाईम सॉरी फिगर्स ऑफ स्पीच या कवितेमध्ये अलंकार आहेत रिपिटिशन एक्सक्लेमेशन एलिट्रेशन आणि टटॉलॉजी यापैकी फक्त एका अलंकाराचं नाव या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा असतो द थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम आणि त्याचं उत्तर लिहिताना आपण पहिली वेळ लिहितोय the central idea of the poem is the poet mourning the loss of his great leader purchival there is mixed emotions in the poem as there is celebrations for victory in the battle but also sadness for the death of their leader and captain purchival

आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनलाही करा प्रेस म्हणजे वाजत राहील आपल्याही फोनची घंटी नेहमीच धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद